Welcome student to the next lecture of group theory, and the chapter name is subgroups. In the last lecture we have seen a definition of subgroup, then some examples of subgroup, and we have seen some examples how we can show any non-empty set is a subgroup of any group. Now in this lecture we are going to discuss some theorem, so let's start with the theorem 2.4. The statement of the theorem is, let H be a non-empty subset. That means H Kastner apply non-empty subset of a finite group. G is what? G is finite group. What is meant by finite group? Finite group means it has finite number of elements in that group. Then prove that H is a subgroup of G. H is a subgroup of G if and only if A comma B belongs to H implies A star B belongs to H. म्हणजेच काय, H एक नॉन एम्प्टी सेट असेल, G काय असेल, फायनाइट ग्रुप असेल, तर आपल्याला इफ अँड ओनली इफ चा प्रूव करायचं आहे. H लेस इक्वल G म्हणजेच काय, सॉरी, H इज अ सब ग्रुप ऑफ G इफ अँड ओनली इफ A कॉमा B बिलॉंग्स टू H इम्प्लाइज A स्टार B बिलॉंग्स टू H. म्हणजे हे अज्युम करून हे शो करायचे आणि हे अज्युम करून हे शो करायचे. सो लेट स्टार्ट विथ इट प्रूफ. लेट एच बी ए सबग्रुप ऑफ जी. समजा एच काय असेल, जी चा सबग्रुप असेल, मग क्लेम काय असेल आपलं, ए कॉमा बी बिलॉंग्स टू एच इम्प्लाइज ए स्टार बी बिलॉंग्स टू एच. स्टार काय, बायनरी ऑपरेशन. ह्या ऑपरेशन वरती जी काय आपला ग्रुप झालेला आहे. म्हणजे जी इज ए ग्रुप विथ रिस्पेक्ट टू ऑपरेशन स्टार, मग ते कोणतंही ऑपरेशन असेल. ओके, आता एच काय, सबग्रुप आहे जी चा, म्हणजे एच स्वतःच काय असणार आहे, ग्रुप असणार आहे. जर एच ग्रुप असेल तर त्यातले कोणते दोन एलिमेंट घेतले आणि त्यावरती स्टार ऑपरेशन अप्लाय केलं तर ए स्टार बी बिलॉंग्स टू कुठे जाणार आहे, एच मध्येच जाणार आहे. का, एच काय स्वतःच एक ग्रुप आहे, म्हणजे तो कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय करेल, हे जे ऑपरेशन असणार आहे त्या एच वरती काय असणार आहे, बायनरी ऑपरेशन असणार आहे. म्हणजे कारण की एच तर क्लोज असेल ना आपलं, मग त्यातले कोणते दोन एलिमेंट घेतले त्यावरती स्टार अप्लाय केलं तर येणार आउटकम ते सुद्धा काय, एच मध्येच बिलॉंग करणार आहे. ओके, हेन्स ए स्टार इज ए ग्रुप. हेन्स ए कॉमा बी बिलॉंग्स टू एच इम्प्लाइज ए स्टार बी बिलॉंग्स टू एच. दिस इज जस्ट ए फर्स्ट पार्ट. नाउ सेकंड पार्ट, कॉनवर्स प्रूफ. We will consider A comma B belongs to H and implies A star B belongs to H, and we will show H is a subgroup of G. हे assume करायचं आणि हे show करायचं आपल्याला. मग suppose that A comma B belongs to H implies A star B belongs to H. म्हणजे H मधले कोणते दोन element घेतले त्यावरती star operation apply केलं तर येणार outcome पण कुठे जातं, आपलं H मध्ये जातं, हे आपण assume केलेलं आहे. शो काय करायचे, एच इज ए सब ग्रुप ऑफ जी. एकतर आपण असं करू शकतो, ए बी बिलॉंग्स टू एच इम्प्लाइज ए बी बिलॉंग्स टू ए कॉमा बी बिलॉंग्स टू एच इम्प्लाइज ए स्टार बी बिलॉंग्स टू एच, अँड सेकंड बी बिलॉंग्स टू एच इम्प्लाइज बी स्टार बिलॉंग्स टू एच. आणि या दोघांचं कॉम्बिनेशन काय, ए कॉमा बी बिलॉंग्स टू एच इम्प्लाइज ए स्टार बी इनवर्स बिलॉंग्स टू एच. या पद्धतीने आपण काय करू शकतो, शो करू शकतो ना. ठीक आहे, मग बघा, मग सबग्रुप दाखवायचं. सबग्रुप दाखवायचं म्हणजे आपल्याला माहिती आहे कोणते या प्रॉपर्टी व्हेरीफाय करावं लागणार आहेत आपल्याला. लेट जी बी अ फायनाईट ग्रुप विथ एन एलिमेंट. आपल्याला ऑलरेडी गिव्हन आहे ना, जी काय आपला फायनाईट ग्रुप आहे. सो जी इज अवर फायनाईट ग्रुप विथ, मग त्याकडे फायनाईट ग्रुप आहे म्हणजे फायनाईट नंबर ऑफ एलिमेंट्स असतील. ते एलिमेंट्स किती घेतले आपण, एन नंबर ऑफ एलिमेंट्स. And A belongs to H. H ka non-empty, so it will have at least one element. So we consider here
A B any element in H. अगर A belongs to का है H, means there exists a positive integer m such that a raised to m is equals to identity where 1 is less equal m less equal order of g is equals to n. याचा मीनिंग काय आहे? A belongs to काय असणार आहे? H असणार आहे आणि there exists a positive म्हणजे order of A म्हणजे A there exists a positive integer m such that A raised to m is equals to identity. म्हणजे ऑर्डर ऑफ ए काय असणार आहे? एम असणार आहे. इथे काय आपल्याला माहित आहे ऑर्डर ऑफ ए एनी एलिमेंट इज लाईज बिटवीन वन टू ऑर्डर ऑफ जी, म्हणजे ऑर्डर ऑफ जी मध्ये लाय करणार आहे ती वन टू ऑर्डर ऑफ जी मध्ये. आणि तो काय असणार आहे? एम बिटवीन वन अँड एन असणार आहे. ओके, मग त्यापैकी कोणताही एक पॉझिटिव्ह इंटीजर असेल आपला, म्हणजे ए रेस टू एम इज इक्वल्स टू काय असणार आहे? आयडेंटिटी असणार आहे. लास्ट चॅप्टर मध्ये आपण हे बघितलेलं आहे. ठीक आहे, नाव बघा एच काय आहे आपल्याकडे. एच कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय करते? ए कॉमा बी बिलॉंग्स टू एच इम्प्लाइज ए स्टार बी बिलॉंग्स टू एच. एच ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतो आणि ए काय? ए बिलॉंग्स टू एच. मग ए बिलॉंग्स टू एच असल्यानंतर आपण म्हणू शकतो ना ए कॉमा ए बिलॉंग्स टू एच. दिस इम्प्लाइज मग बी च्या ठिकाणी ए पुट केल्यानंतर ए कॉमा ए बिलॉंग्स टू एच इम्प्लाइज ए स्टार ए, म्हणजेच काय होऊन जाईल? ए स्क्वेअर बिलॉंग्स टू एच. ते शो केले बघा. नाऊ ए बिलॉंग्स टू एच इम्प्लाइज ए स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्टार ए बिलॉंग्स टू एच. हे गिवन आहे ना आपल्याला, त्याचा युज करतोय आपण. ठीक आहे, त्यानंतर अगेन बघा मग ए स्क्वेअर कुठे गेला? एच मध्ये गेला. ए कुठला एलिमेंट आहे? एच मधला एलिमेंट, म्हणजेच ए कॉमा ए स्क्वेअर बिलॉंग्स टू एच. दिस इम्प्लाइज ए क्यूब इज इक्वल्स टू ए स्टार ए स्क्वेअर बिलॉंग्स टू एच. इन जनरल आपण कसं म्हणू शकतो? ए रेस टू एम बिलॉंग्स टू एच. ए जर एच मध्ये गेला तर गिवन प्रॉपर्टीनुसार ए स्क्वेअर पण एच मध्ये जाईल, ए क्यूब पण एच मध्ये जाईल. त्यानंतर ए रेस टू एम कुठे जाणार आहे? मग ती पण काहीतरी पॉवरच असणार आहे, ती कुठे जाणार आहे? A raised to m belongs to also h, but A raised to m is our identity. So A raised to m is equals to identity also belongs to h. म्हणजे e belongs to h. रिझन काय असेल त्या पाठीमागचं? सिन्स A raised to m is equals to identity. काय केलंय? A belongs to h घेतला तर गिवन प्रॉपर्टीनुसार A star A also belongs to h, म्हणजे A square बिलॉंग्स टू एच. मग असं करत करत ए रेस टू एम बिलॉंग्स टू एच आणि ए रेस टू एम इज इक्वल्स टू काय? आयडेंटिटी. बिकॉज आपल्याला माहिती की एलिमेंटचे ऑर्डर एक्झिस्ट होणार आहे, फायनाईट ग्रुप आहे, त्यामुळे ए रेस टू एम इज इक्वल्स टू काय असणार आहे? ई असणार आहे. म्हणजेच कसं लिहू शकतो? ई बिलॉंग्स टू एच झालंय ना, म्हणजे ई इज इक्वल्स टू काय? आपला ए रेस टू एम. आणि ए रेस टू एम ला कसं लिहू शकतो? ह्या पद्धतीने आपण राईट डाऊन करू शकतो ना. ए रेस टू एम ला कसं लिहू शकतो? ए रेस टू वन इंटू ए रेस टू एम मायनस वन. सो वी राईट लाईक दिस. याचा अर्थ काय झालाय? मग ए इंटू ए रेस टू एम मायनस वन इज इक्वल्स टू ई, म्हणजे याचा इन्वर्स कोण झालाय? ए रेस टू एम मायनस वन, म्हणजे ए इन्वर्स इज इक्वल्स टू ए रेस टू एम मायनस वन. A inverse is equals to A raised to M minus 1. त्यानंतर बघा मग, म्हणजेच काय झालेलं आहे? A inverse is equals to काय भेटलेला आपल्याला? A raised to M minus 1. समजा M ची व्हॅल्यू जर 1 असेल, देन A raised to M minus 1 is equals to what? M ची व्हॅल्यू जर 1 असेल तर 1 minus 1 0, म्हणजे A raised to 0 is what? Our identity. And identity is goes to H. मग बघा, इफ एम इज इक्वल्स टू वन असेल तरी सुद्धा आपल्याला जो इन्वर्स आहे तो कुठे जातोय? हा काय आपला ऍक्च्युअली ए इन्वर्स आहे ना, तो कुठे जातोय? एच मध्ये जातोय. बघा आपण सब ग्रुपची प्रॉपर्टी लक्षात असेल, जर सांगितलं होतं दोन वेजने आपण
शो करू शकतो. एक तर ए बी बिलॉन्ग्स टू एच असेल तर ए स्टार बी बिलॉन्ग्स टू एच, ही तर आपल्याला गिवन आहे ना. पहिली प्रॉपर्टी, ही प्रॉपर्टी काय आपल्याला गिवन आहे. बघा, ए कॉमा बी बिलॉन्ग्स टू एच, दिस इम्प्लाइज ए स्टार बी बिलॉन्ग्स टू एच, ही तर प्रॉपर्टी गिवन आहे. आपल्याला फक्त कोणती प्रॉपर्टी दाखवायची होती? मग जस्ट सेकंड प्रॉपर्टी दाखवायची होती. मग सेकंड प्रॉपर्टी मध्ये काय घेतलं होतं आपण? ए बिलॉन्ग्स टू एच. आणि जस्ट आपल्याला काय शो करायचं आहे? ए इनवर्स बिलॉन्ग्स टू एच, म्हणजे ऑब्विसली एच काय होऊन जाईल? आपल्या सब ग्रुप होऊन जाईल. सो आपण काय केलं मग? इथे ए ची पॉवर घेत गेलो ए रेस टू एम, आणि ई कुठे जातोय? एच मध्ये जातोय. म्हणजे हा पण कुठे जातोय? एच मध्ये. हा पण कुठे जाणार आहे? एच मध्ये जाणार आहे. म्हणजेच ए इनवर्स काय आपल्याकडे? ए रेस टू एम मायनस वन. म्हणजेच ए रेस टू एम मायनस वन कुठे जातोय? एच मध्ये जातोय. वेन एव्हर एम इज इक्वल टू वन. आणि समजा का, कारण की इथे ही कंडिशन घेतली ना, एम इज इक्वल टू वन असेल तर ही कंडिशन. ओके, नाऊ समजा एम इज नॉट इक्वल टू वन, तर एम कुठून कुठे असणार आहे? वन टू स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन वन असेल, आणि लेस इक्वल ऑर्डर ऑफ जी. तो काय अज्यूम केलाय आपण? एन. देन ए रेस टू एम मायनस वन बिलॉंग्स टू एच, दस ए इनवर्स बिलॉंग्स टू ए रेस टू एम मायनस वन बिलॉंग्स टू एच. ऑल्सो ही काय झाली? प्रॉपर्टी झाली. काय अज्यूम केलं होतं इथे? ए बिलॉंग्स टू एच अज्यूम केलं होतं, आणि ए इनवर्स बिलॉंग्स टू काय शो केलं इथे? एच. नाऊ व्हॉट? ऑल्सो ए कॉमा बी बिलॉंग्स टू एच इम्प्लाइज ए स्टार बी बिलॉंग्स टू एच, ही तर आपल्याला गिवन होतं. म्हणजे या दोघं प्रॉपर्टीज सॅटिस्फाय झाल्या. आणि त्या दोघं प्रॉपर्टीज कशासाठी होत्या? सबग्रुप शो करण्यासाठी. हेन्स एच इज ए सबग्रुप ऑफ जी. हेन्स एच इज ए सबग्रुप ऑफ जी. बाय दिस वे वी हॅव शोन सबग्रुप. नाऊ एक इम्पॉर्टंट असा थेरम आहे यावरचं एक्झाम्पल, किंवा एक किंवा दोन मार्क्सला थेरम विचारला जाऊ शकतो. सो स्टेटमेंट बघा, इंटरसेक्शन ऑफ टू सबग्रुप्स ऑफ ए ग्रुप इज ए सबग्रुप. म्हणजेच काय? कोणतेही दोन सबग्रुप असतील, एच वन एक सबग्रुप आहे, एच टू एक सबग्रुप आहे, कोणाचे? जीचे. ओके, तर त्यांचं इंटरसेक्शन हे ऑलवेज काय असणार आहे? जीचं काय असणार आहे? सबग्रुप असणार आहे. कोणतेही दोन सबग्रुप असतील, त्यांचं इंटरसेक्शन ऑलवेज काय असतं? सबग्रुप असतो. पुन्हा एकदा सांगतो, कोणतेही दोन सबग्रुप असतील जीचे, तर त्यांचं इंटरसेक्शन सुद्धा काय असणार आहे? सबग्रुपच असणार आहे. इंटरसेक्शन म्हणजे काय? एच वन आणि एच टू मधले जे कॉमन एलिमेंट आहे ते इंटरसेक्शन मध्ये एकदाच लिहिणं. आलंय लक्षात? तर आपण शो करणार आहोत, लेट एच वन कॉमा एच टू बी सबग्रुप्स ऑफ ए ग्रुप जी. ओके, नाऊ एच वन पण सबग्रुप आहे, एच टू पण सबग्रुप आहे, म्हणजे त्या दोघांना, ते दोघं स्वतः काय आहे? ग्रुप आहेत. म्हणून त्यांच्याकडे काय असणार आहे? आयडेंटिटी असणार आहे. Hence, E belongs to H1 and E belongs to H2. This implies E H1 मध्ये पण आहे, E H2 मध्ये पण आहे, म्हणजे त्यांच्या इंटरसेक्शन मध्ये पण काय असणार आहे? E असणार आहे. ओके, हेन्स एच वन इंटरसेक्शन एच टू इज नॉन एम्प्टी. सबग्रुप दाखवण्यासाठी पहिली प्रॉपर्टी ही शो करायची, कधी पण लक्षात ठेवा. ठीक आहे, जो आपल्याला सबग्रुप दाखवायचा आहे तो आधी काय दाखवायचा? नॉन एम्प्टी. काही ठिकाणी ऑब्व्हियसली असणारे तिथे शो नाही केलं तरी चालेल, बट काही ठिकाणी आपण या वेने शो करू शकतो. नाऊ वी विल कन्सिडर एनी टू एलिमेंट्स. म्हणजेच काय? ए बी बिलॉंग्स टू एच वन इंटरसेक्शन एच टू. आणि काय शो करू? ए बी इनवर्स बिलॉंग्स टू एच वन इंटरसेक्शन एच टू. खूपच इझी आहे. लास्ट लेक्चर बघितलं असेल तर इथे समजायला अडचण नाही येणार. आपण हेच का करतोय? कारण की सबग्रुपची, सबग्रुप दाखवण्यासाठी ही कंडिशन होल्ड झाली पाहिजे. नाऊ ए कॉमा बी बिलॉंग्स टू एच वन इंटरसेक्शन एच टू, म्हणजे एच वन मध्ये पण ए बी आहे आणि एच टू मध्ये पण ए आणि बी आहे. सो हेन्स ए कॉमा बी बिलॉंग्स टू एच वन अँड ए कॉमा बी बिलॉंग्स टू एच टू. हेन्स
एच वन काय सब ग्रुप आहे, एच टू काय सब ग्रुप आहे, म्हणजे स्वतः दोघ काय ग्रुप झालेले आहेत. हेन्स ए बी इनवर्स बिलॉंग्स टू एच वन अँड ए बी इनवर्स बिलॉंग्स टू एच टू, बिकॉज एच वन अँड एच टू आर सब ग्रुप्स, त्यामुळे तर बीचा इनवर्स एक्झिस्ट होणार आहे आणि ए आणि बी इनवर्स सुद्धा एच वन मध्येच जाणार आहे क्लोजरनेसनुसार. सो ए बी इनवर्स बिलॉंग्स टू एच वन अँड ए बी इनवर्स बिलॉंग्स टू एच टू. दिस इम्प्लाइज ए बी इनवर्स, मग एच वन मध्ये पण आहे आणि एच टू मध्ये पण आहे ए बी इनवर्स. दिस इम्प्लाइज ए बी इनवर्स बिलॉंग्स टू एच, त्यांच्या इंटरसेक्शन मध्ये पण काय असणार आहे ए बी इनवर्स असणार आहे. दिस इम्प्लाइज ए बी इनवर्स बिलॉंग्स टू एच वन इंटरसेक्शन एच टू, म्हणजे सब ग्रुपची प्रॉपर्टीज आपण सॅटिस्फाय केलेली. हेन्स एच वन इंटरसेक्शन एच टू इज ए सब ग्रुप ऑफ जी, दॅट इज वॉट वी हॅव टू शो. नाऊ नोट फर्स्ट, इंटरसेक्शन ऑफ फायनाईट नंबर ऑफ सब ग्रुप्स, मिनिंग समजून घ्या इंटरसेक्शन ऑफ फायनाईट नंबर ऑफ सब ग्रुप्स, म्हणजे हेच एच वन इंटरसेक्शन एच टू इंटरसेक्शन एच एन, फायनाईट नंबर ऑफ सब ग्रुप्स. इंटरसेक्शन पण काय असणार आहे सब ग्रुपच असणार आहे. ओके, इंटरसेक्शन ऑफ फायनाईट नंबर ऑफ सब ग्रुप्स ऑफ ए ग्रुप इज ए सब ग्रुप. याचं रिझन तुम्ही सांगायचं की फायनाईटच का सांगितलेलं आहे, त्यांनी इन्फायनाईट का नाही सांगितलेलं आहे, तो विचार तुम्ही करायचा. ठीक आहे, आणि आल्यानंतर मला एकदा सांगा. देन सेकंड इज युनियन ऑफ टू सब ग्रुप्स ऑफ ए ग्रुप नीड नॉट बी सब ग्रुप, म्हणजे बघा इंटरसेक्शन ऑलवेज काय असणार आहे सब ग्रुप असणार आहे, बट युनियन नीड नॉट बी सब ग्रुप. युनियन नीड नॉट बी सब ग्रुप, म्हणजे युनियन सब ग्रुप असू पण शकतं आणि नसू पण शकतं. तर नसण्यासाठी आपल्याला काहीतरी कॉन्ट्रडिक्शन शो करावं लागेल ना, मग त्यासाठी आपण एक ग्रुप घेऊ, त्याचे दोन सब ग्रुप घेऊ आणि शो करून देऊ की त्यांचं युनियन सब ग्रुप नाही होते. खूपच इझिली सांगतोय, युनियन ऑफ टू सब ग्रुप्स नीड नॉट बी सब ग्रुप. एमसीक्यू ला विचारलं जाऊ शकतं इंटरसेक्शन ऑफ टू सब ग्रुप इज सब ग्रुप ऑर मे नॉट बी सब ग्रुप, नॉट ए सब ग्रुप, या पद्धतीने. ठीक आहे, देन युनियन ऑफ टू सब ग्रुप नीड नॉट बी सब ग्रुप, मग त्याच्यासाठी कॉन्ट्रडिक्शनला एक खूपच चांगलं एक्झाम्पल आहे आपल्याकडे. बघा ते एक्झाम्पल कोणतं आहे, ग्रुप आहे आपल्याकडे झेड प्लस, त्याचे दोन सब ग्रुप घेतले टू झेड आणि थ्री झेड. एन झेड आपण लास्ट लेक्चरला सब ग्रुप शो केलेला आहे, आठवत असेल तुम्हाला. ए इज इक्वल्स टू एन टी घेतला होता, बी इज इक्वल्स टू मायनस एन टी घेतला होता आणि एन कॉमन काढला होता आणि तो एन झेड मध्ये जातोय असं शो केलं होतं ना आपण. दोन सब ग्रुप घेतले आपण, त्यांचं युनियन कसं लिहू शकतो, टू झेड युनियन थ्री झेड, म्हणजे याच्यात कोणते येतात, टूचे सगळे मल्टिपल येतील आणि थ्रीचे सगळे मल्टिपल येतील. मग बघा टू आणि थ्री याच्यात युनियन मध्ये जाणारच आहे, टू आणि थ्री काय असणार आहे युनियन मध्ये जाणार आहे. बट टू प्लस थ्री किती होईल, फाईव्ह, विच डज नॉट बिलॉंग टू टू झेड युनियन थ्री झेड. फाईव्ह याच्यात नसणार आहे ना, याच्यात कसले मल्टिपल असणार आहे, टू झेड मध्ये काय असतात मायनस सिक्स मायनस फोर मायनस टू झिरो टू फोर सिक्स एट टेन असे एलिमेंट असतील आणि थ्री झेड मध्ये मायनस नाईन मायनस सिक्स मायनस थ्री झिरो थ्री सिक्स नाईन ट्वेल्व ह्या टाईपचे एलिमेंट असतील. बट फाईव्ह असेल का, मग नसणार आहे ना तिथे फाईव्ह, म्हणजे कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय नाही होती, क्लोजरनेस होतच नाहीये ना. हेन्स टू झेड युनियन थ्री झेड इज नॉट ए सब ग्रुप, दॅट मीन्स युनियन ऑफ टू ग्रुप्स नीड नॉट बी सब ग्रुप. ओके, म्हणजे असतील पण नसतील पण, नसतीलसाठी एक्झाम्पल बघितलं तर असतील केव्हा, म्हणजे युनियन ऑफ टू सब ग्रुप वेन इट विल बिकम ए सब ग्रुप केव्हा होईल, तर त्यासाठी कंडिशन आहे, खूपच सिम्पल कंडिशन आहे,
लाइफ टाइम तुम्हारा लक्षात ठेवायची आहे. एच वन युनियन एच टू सब ग्रुप होऊ शकतो केव्हा? आयदर एच वन इज ए सबसेट ऑफ एच टू और एच टू इज ए सबसेट ऑफ एच वन. म्हणजे एकतर एच वन टोटली एच टू मध्ये कंटेन पाहिजे किंवा एच टू एच वन मध्ये कंटेन पाहिजे. म्हणजे आयदर वन ऑफ देम इज सबसेट ऑफ अदर सेट. लक्षात घ्या, एच वन इज ए सबसेट ऑफ एच टू और एच टू इज ए सबसेट ऑफ एच वन. ही कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल देन अँड देन एच वन युनियन एच टू विल अवर फॉर्म से सब ग्रुप. सो त्याचं थेरम बघणार आहोत आपण, त्याचा प्रूफ पण बघणार आहोत. सो व्यवस्थित लक्ष द्या, लेट एच कॉमा के बी ए सब ग्रुप्स ऑफ जी. प्रूव दॅट एच युनियन के इज ए सब ग्रुप ऑफ जी इफ अँड ओनली इफ आयदर एच इज ए सबसेट ऑफ के और के इज ए सबसेट ऑफ एच. कोणता प्रूफ आहे? इफ अँड ओनली इफ. म्हणजे एच युनियन के काय घ्यावं लागेल? आपल्याला सब ग्रुप घ्यावं लागेल आणि हे शो करावं लागणार आहे. आणि हे घेऊन एच युनियन के इज ए सब ग्रुप आपल्याला काय करावं लागणार आहे? शो करावं लागणार आहे. इफ अँड ओनली इफ प्रूफ आहे. व्यवस्थित लक्षात घ्या, या दोघांपैकी युनियन आणि इंटरसेक्शन वरती एखादा प्रॉब्लेम किंवा या दोघांपैकी छोटीशी नोट्स किंवा हा थेरम असं काहीतरी विचारलं जाईल 100%. सो बघा मग, सगळ्यात आधी आपण सपोज करू एच युनियन के इज ए सब ग्रुप. सपोज दॅट एच युनियन के इज ए सब ग्रुप ऑफ जी. नाव वी हॅव टू शो एच इज ए सबसेट ऑफ के और के इज ए सबसेट ऑफ एच. समजा आपण एज्युम करू की एच युनियन के इज ए सब ग्रुप ऑफ जी आहे. आपल्याला हे शो करायचं, समजा हे होल्ड नाही होते, म्हणजे एच इज नॉट ए सबसेट ऑफ के और के इज नॉट ए सबसेट ऑफ एच. हे आपण एज्युम करू. लेट इफ पॉसिबल एच इज नॉट ए सबसेट ऑफ के अँड के इज नॉट ए सबसेट ऑफ एच, मग आपल्याला पुढे जाऊन काहीतरी कॉन्ट्रडिक्शन भेटणार आहे. बघा मग, एच इज नॉट ए सबसेट ऑफ के याचा अर्थ काय होतो? याचा मिनिंग काय होतो? एच इज नॉट ए सबसेट ऑफ के याचा अर्थ काय होतो? एच कडे असा एलिमेंट आहे जो के मध्ये बिलॉंग करत नाही. काय सांगतोय पुन्हा एकदा लक्षात घ्या, एच कडे असा एक एलिमेंट आहे जो के मध्ये बिलॉंग करत नाहीये. आले लक्षात? मध्येच आहे. मग या दोघांचा युज करून काय म्हटलेलं आहे? हेन्स देर एक्झिस्ट ए बिलॉंग्स टू के विच डज नॉट बिलॉंग्स टू एच. देर एक्झिस्ट ए बिलॉंग्स टू के सच दॅट ए डज नॉट बिलॉंग्स टू एच अँड बी बिलॉंग्स टू एच विच डज नॉट बिलॉंग्स टू के. बी बिलॉंग्स टू ए सच दॅट बी डज नॉट बिलॉंग्स टू के. हे लक्षात असू द्या, ठीक आहे? आपल्याला यांनाच काहीतरी कॉन्ट्रडिक्शन भेटेल. सो बघा, ए बिलॉंग्स टू के आहे, ए बिलॉंग्स टू के आणि के इज अ सबसेट ऑफ काय असणार आहे? एच युनियन के असणार आहे. वाय? एच युनियन के मध्ये के चे सगळे एलिमेंट असणारच आहे, फक्त ऍडिशन काय झाली? एचच्या एलिमेंटची झाली आहे ना. म्हणजेच मग काय झालं? के इज अ सबसेट ऑफ एच युनियन के. आणि ए कुठे जातोय? के मध्ये जातोय. तर ए पण कुठे जाणार आहे? एच युनियन के मध्ये जाणार आहे. अँड ऑल्सो बी बिलॉंग्स टू एच, म्हणजेच बी बिलॉंग्स टू एच विच इज ए सबसेट ऑफ एच युनियन के. का? बी एच मध्ये जातोय आणि एच युनियन के मध्ये एच चे सगळे एलिमेंट आहेत, फक्त ऍडिशन कसले झाली? के च्या एलिमेंटची झाली. म्हणजे ए पण एच युनियन के मध्ये, बी पण एच युनियन के मध्ये, आणि एच युनियन के काय? आपल्याकडे सब ग्रुप आहे. म्हणजे ए कॉमा बी बिलॉंग्स टू एच युनियन के. आणि एच युनियन के काय? आपल्याकडे सब ग्रुप आहे ना. एच युनियन के काय? आपल्याकडे सब ग्रुप आहे. म्हणजे तो कोणते प्रॉपर्टी होल्ड करेल मग?
AB inverse belongs to H union K. Since H union K is a subgroup, मंगे ऐसा अर्थ का तो AB inverse either belongs to H or AB inverse either belongs to K. म्हणजे AB inverse एकतर H मध्ये जाईल किंवा AB inverse K मध्ये जाणार आहे. पुन्हा एकदा सांगतो स्टार्टिंग पासून काय केले. H union K सबग्रुप होता, आपल्याला शो करायचे H इज अ सबसेट ऑफ K और K इज अ सबसेट ऑफ H. मग आपण बाय कॉन्ट्रडिक्शन ने गेलो, H इज नॉट अ सबसेट ऑफ K अँड K इज नॉट इज अ सबसेट ऑफ H. मग त्याकडे याच्याकडे एक असा एलिमेंट असेल जो याच्यात बिलॉंग करणार नाही, याच्याकडे असा एलिमेंट असेल जो याच्यात बिलॉंग करणार नाही. ओके, मग A बिलॉंग्स टू K असेल तर A बिलॉंग्स टू H युनियन K, B बिलॉंग्स टू H असेल तर B बिलॉंग्स टू H युनियन K. म्हणजे A आणि B कुठे जाणार आहेत, H युनियन K मध्ये. दिस इम्प्लाइज A B इनवर्स बिलॉंग्स टू H युनियन K. A B इनवर्स बिलॉंग्स टू H युनियन K सिन्स H युनियन K इज अ सब ग्रुप. सिन्स H युनियन K इज अ सब ग्रुप. नाउ नेक्स्ट व्हाट, दिस इम्प्लाइज ए बी इनवर्स बिलॉंग्स टू एच और ए बी इनवर्स बिलॉंग्स टू के. ए बी इनवर्स बिलॉंग्स टू एच और ए बी इनवर्स बिलॉंग्स टू के. आता मग पहिली कंडिशन घेऊ, इफ ए बी इनवर्स बिलॉंग्स टू एच देन ए बी इनवर्स इन टू बी ऑल्सो बिलॉंग्स टू एच. सिन्स व्हाट, इथे काय बी बिलॉंग्स टू एच है ना, म्हणजे ए बी सुद्धा ए बी इनवर्स एच मध्ये जातोय आणि बी पण कुठे जातोय, एच मध्ये जातोय. म्हणजे त्या दोघांचा प्रॉडक्ट पण काय कुठे जाणार आहे, एच मध्ये जाणार आहे. ओके, कोणत्या प्रॉपर्टीनुसार, बाय क्लोजरनेस. सिन्स एच इज ए सब ग्रुप, एच काय आपल्याकडे, एच अँड के सब ग्रुप आहेत ना दोघं. हेन्स सिन्स बी बिलॉंग्स टू एच अँड एच इज ए सब ग्रुप ऑफ जी, मग काय होईल, बी आणि बी इनवर्स एका ब्रॅकेट मध्ये घ्या, टेक ए आउटसाइड अँड टेक एच. बी इनवर्स इन टू बी इज आयडेंटिटी, हेन्स ए इन टू ई बिलॉंग्स टू एच, हेन्स ए बिलॉंग्स टू एच. इथे काय म्हटलंय आपण, ए डज नॉट बिलॉंग्स टू एच, आणि इथे काय म्हणतोय आपण, ए बिलॉंग्स टू एच, विच इज ए कॉन्ट्रडिक्शन, विच इज नॉट पॉसिबल. मग आपण ऍज्युम काय केलं होतं, एच इज नॉट कंटेन इन के, हे अज्यूम केलं होतं. म्हणजे काय असणार आहे आपलं, रॉंग असणार आहे. सेकंड प्रॉपर्टीनुसार बघा मग, सिमिलरली हे आपण व्हेरीफाय केलं. ओके, आता हे व्हेरीफाय करू, ए बी इनवर्स बिलॉंग्स टू के. इफ ए बी इनवर्स बिलॉंग्स टू के देन वी कॅन शो दॅट बी बिलॉंग्स टू के. आपण शो करू शकतो ना, काय करू शकतो, B belongs to K हे आपण म्हणू शकतो. ओके, विच इज अगेन इम्पॉसिबल सिन्स B डज नॉट बिलॉंग्स टू K. सिन्स B डज नॉट बिलॉंग्स टू K, हा पण काय भेटलेला आपल्याला, कॉन्ट्रडिक्शन. मग आपण जे अज्युम केलं होतं, H इज नॉट ए सबसेट ऑफ K अँड K इज नॉट ए सबसेट ऑफ H, विच विल बी रॉंग. हेन्स आयदर H इज सबसेट ऑफ K और K इज ए सबसेट ऑफ एच, हे आपण काय केलेलं आहे, शो केलेलं आहे. आपण काय केलंय, जे शो करायचं होतं ते व्हेरीफाय होत नाही असं अज्युम केलं, त्यानंतर आपल्याला कॉन्ट्रडिक्शन भेटला. म्हणून आपला पहिला पार्ट जो होता तो काय असणार आहे, व्हेरीफाय होणार आहे. कॉन्वर्सली, कॉन्वर्स काय, एच एन के काय सबग्रुप ऑफ जी, म्हणजे एच इज ए सबसेट एच, एच इज ए सबसेट ऑफ के और के इज ए सबसेट ऑफ एच. आणि आपल्याला काय दाखवायचं, H union K is a subgroup. Suppose that H is a subset of K or K is a subset of H. Hence, बघा मग, जर H is a subset of K असेल याचा अर्थ काय होतो, H चे सगळे एलिमेंट कोणाकडे आहेत, K कडे. म्हणजे H union K काय असणार आहे, मग K होईल. समजा K is a subset of H असेल तर K चे सगळे एलिमेंट काय असणार आहेत, एच कडे असणारे. एच कडे ऍडिशनल एलिमेंट असतील पण के चे सगळे एलिमेंट असणार आहेत. म्हणजेच काय होईल, इथे पण एच युनियन के काय होऊन जाईल, ह्या केसवरनं एच होऊन जाईल. म्हणजे एच युनियन के पण काय आले, आपल्याकडे के आले, आणि एच युनियन के इथे काय आले, एच आले, आणि हे दोघं काय आहेत, काय आहेत, सबग्रुप आहेत ना. म्हणून एच युनियन के पण काय होऊन जाणार आहे, आपलं ऑब्व्हियसली सबग्रुप होऊन जाणार आहे. बघा काय केलंय,
H is a subset of K and K is a subset of H. And show काय करायचं होतं, H union K is subgroup. मग H और ना काय होईल, H union K is equals to K भेटेल. आणि H और ना काय भेटेल, H union K is equals to H भेटेल. बट हे दोघं काय आहेत, सबग्रुप आहे. म्हणजेच H union K काय होऊन जाणार आहे, मग सबग्रुप होऊन जाईल. इतकं इझी होतं. आले लक्षात. बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. थँक्यू.